देश अगदी थोडासा थांबवते, अमरावतीमध्ये आपण थेट जाऊयात. अमरावतीमध्ये कमालीचा वाद, कमालीचा पेटलेला आहे. आंदोलनकर्त्यांकडून सध्या दगडफेक केली जाते, आंदोलक आक्रमक झालेत, पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, पण अत्यंत संतापाचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतं. आंदोलकांनी दगडफेक करायला सुरुवात केलेली आहे, कमालीचा वाद सध्या पेटलेला आहे इकडे, आणि पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केलाय, आणि आंदोलकांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली जातीये. काही वेळापूर्वी एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेला होता. खूप मोठ्या संख्येनं लोक इकडे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते, ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं होतं. अमरावतीमधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय, सध्या वातावरण अत्यंत तापलेलं आहे, दगडफेक सुरू झाली आणि पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीमार केलाय, तर आंदोलकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर दगडफेक करायला सुरुवात केलेली आहे. दगडफेक सुरू झाली आहे, आंदोलनकर्त्यांनी अक्षरशः गेट तोडलाय आणि ते आतमध्ये येत आहेत. पोलिसांनी सध्या त्यांना अडवलंय, लाठीचार्ज सुरू केलाय. कमालीच्या वादातून ही दगडफेक सुरू करण्यात आलेली आहे. प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. प्रणय, परिस्थिती चिघळताना दिसते, काय अपडेट्स आहे? नक्की प्रज्ञा, खूप चिघळलेली आहे. जे आयुक्त कार्यालयाचं जो गेट आहे तो गेट तोडण्याचा आंदोलकांनी आधी प्रयत्न केला. पोलिसांनी 2 तास त्यांना तिथं थांबून ठेवलं होतं, परंतु आंदोलक खूप आक्रमक झाले की आम्हाला पत्रच पाहिजे, बांधकामाचं जोपर्यंत प्रवेशद्वार बांधण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही तो हल्ला नाही. परंतु खूप आक्रमक झाले आणि गेट तोडण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज केल्यानंतर अक्षरशः आंदोलकांनी मोठे मोठे दगडफेक केले आणि अनेक वाहन या ठिकाणी तोडफोड केलेली आहे. खूप यावेळी पोलिसांनी पाण्याचा फवारा आंदोलकांच्या अंगावर फेकला, तरी सुद्धा आंदोलक आक्रमक झाले आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक पोलिसांच्या अंगावर केली त्यांनी, आणि पोलिसांना खूप लांब मागे पळावं लागलं. परंतु तरी सुद्धा आंदोलक आक्रमक आहे आणि आता तुफान दगडफेक सुरू झालेली आंदोलकांकडून पोलिसांच्या अंगावर. प्रणय, 3 दिवसांचा वेळ मागून घेतला गेला होता, पण 3 दिवसातही प्रशासनानं काहीच पावलं का उचलली नाही, म्हणजे ही परिस्थिती नेमकी का ओढवली?